आणि ऐन दिवाळीच्या तोंडावरती महाराष्ट्रभरातल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळतोय. एसटीच्या सर्व आगारातनं वाहतूक आता पूर्वपदावरती येते. मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी एसटी बसेसला लक्ष्य केलं गेलं होतं, टार्गेट केलं गेलं होतं, त्यामुळे खबरदारी म्हणून बऱ्याचशा एसटी फेऱ्या रद्द झालेल्या होत्या. आता मात्र वाहतूक पूर्वपदावरती आहे. आढावा घेतलाय मुकुल कुलकर्णी यांनी. मनोज जरंगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आणि लाल परीची सेवा पुन्हा एकदा पूर्ववत सुरू झालेली आहे. आपण आता छत्रपती संभाजीनगर मध्ये जाणाऱ्या बसमध्ये आहोत. नाशिकहून ही बस निघालेली आहे, सकाळी 9 ची बस आहे आणि बघतोय की हळूहळू आता प्रवाशांची गर्दी देखील होऊ लागली आहे. खरं तर बस सेवा पूर्ववत सुरू झाल्याची माहिती अनेक प्रवाशांना नाहीये. गेल्या 4 दिवसापासून प्रवाशांचे अतोनात हाल होत होते. काही ठिकाणी बसवर जे नेत्यांचे फोटो होते त्याला काळं फासण्यात आलेलं होतं, काही ठिकाणी बसची तोडफोड झाली होती, त्यामुळे बसचं नुकसान होऊ नये, प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात येऊ नये यासाठी महामंडळाकडनं बस सेवा बंद ठेवण्यात आलेली होती. परंतु आता बघतोय की महिलांची संख्या आहे, ज्येष्ठ नागरिक देखील बसमधनं प्रवास करतात. ताई तुम्ही कुठे चाललात? आम्ही निफाड येथे चाललो. बरं, गेल्या 4-5 दिवस कसा प्रवास करत होते? आम्ही खासगी वाहनाने करत होतो, काही ऑफिसच्या याच्यामध्ये ऍडजस्ट करून वगैरे असं. काय त्रास जाणवत होता? आमची टायमिंगची गैरसोय होत होती, घरातून लवकर निघावं लागायचं, भाड्यामध्ये पण वाढ करून द्यावं लागली. काय काय त्रास काय झाला? 4-5 दिवस टायमिंग वेळेवर नव्हता, आमचा ऑफिसला पोहोचायला वेळ होत होता त्यामुळे, आणि दुप्पट भाडे देऊन आम्हाला जावं लागत होतं. हाल झाले, रात्री उशिरा घरी पर यायचो आम्ही. बस पुन्हा सुरू झाली, काय समाधान वाटतंय? चांगलं वाटतंय, पूर्ववत झाल्याने चांगलं वाटतंय. आपण बघतोय महिलांच्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत. बस सेवा सुरू झाली आहे. दादा, काय फ्रिक्वेन्सी आहे, प्रवासी किती येत आहेत बसमध्ये? अजून तर पूर्ण कल्पना नाहीये प्रवाशांना. आज आता हळूहळू माहिती होईल, त्यानंतर आता पुढे प्रवास स्टॉपला प्रवासी असतील, पुढेही गर्दी मिळेल आणि जरा समाधान वाटतंय की आज खूप दिवसांनी लालपरी परत रस्त्यावर औरंगाबादकडे संभाजीनगरकडे चालते. गेले 2-4 दिवस बस सेवा बंद होती, त्याच्या आधी काही धोका वाटत होता, बस काय होईल काही नेम वाटत नव्हता असं? नाही, अधिकारी प्रशासनाने जे आदेश दिले त्याप्रमाणे आम्ही कामगिरी करतोय. अधिकारी प्रशासनाने थांबवली होती वाहतूक तेव्हा थांबली होती, आणि आता अधिकारी प्रशासनाचे आदेश आहेत का सुरू झालंय म्हणून संभाजीनगर, तर मग संभाजीनगरला चाललो. आपण बघतोय आता हळूहळू बस सेवा ही पूर्ववत सुरू झालेली आहे. नाशिकहून संभाजीनगर, जालना, त्याचबरोबर पुणे या भागामध्ये आता बस ह्या निघालेल्या आहेत. बस सेवा ही मार्गस्थ होताना आपल्याला बघायला मिळते आहे, त्यामुळे आता धोका नाहीये. जे वरिष्ठांचे आदेश होते त्या आदेशाचं पालन करत हे सर्व एसटीचे कर्मचारी आता पूर्ववत सेवेवर रुजू झालेले आहेत, त्यामुळे प्रवाशांना एक फार मोठा दिलासा यामधनं मिळालेला बघायला मिळतोय. कॅमेरामन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.